पाकिस्तान असो किंवा चीन, प्रदीप कुरुमकर असो किंवा अच्युतानंद मिश्रा असो, हे पाकिस्तानचे दलाल आहेत, भारताचे हेर आहेत. भारतामध्ये राहून भारतातलं मीठ खाऊन पाकिस्तानचे गोडवे गातात. हे नीच प्रवृत्तीचे लोक कुठल्या सनातनी विचारधारेचे आहेत, कुठल्या वैदिक परंपरेचं समर्थन करतात, जे पाकिस्तानला भारताची माहिती पाठवतात, जे चीनला भारताची माहिती पाठवतात. मी असे काही पुरावे घेऊन आलो आहे आपल्यासमोर. जी काही यादी आहे ती यादी तुम्ही जर ऐकली वाचली तर तुम्हाला धक्का बसेल. आम्ही जे हिंदू हिंदू म्हणतो, हिंदुत्व हिंदुत्व म्हणतो, हिंदुत्ववादी विचार म्हणतो, आमच्याच हिंदू धर्मात जन्माला आलेले परंतु ब्राह्मणी धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे आणि वेळ प्रसंगी पैशासाठी स्वतःचं इमान विकणारे, स्वतःची लायकी विसरणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भारताची गुप्त माहिती त्या चीनला पाकिस्तानला फक्त आर्थिक स्वार्थासाठी देणारे, हे देशाचे खरे गद्दार आहेत, देशद्रोही आहेत. म्हणजे आमच्या देशाचा खरा वाटा प्रदीप कुरुलकर नावाचा व्यक्ती, ज्याने पाकिस्तानसाठी भारताच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याला अटक झाली काल परवा पुण्यामध्ये. जो DRDOचा डायरेक्टर होता महाराष्ट्राचा, तो दलाल निघाला. अजून 7-8 लोकांची यादी आहे, तुम्हाला धक्का बसेल. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. यूट्यूबच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या कमेंट जरूर देत चला. कारण आमच्या देशामध्ये धर्मवादाच्या, जातीयवादाच्या आणि मताच्या राजकारणासाठी जातीयवादाच्या गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जातात. परंतु खरे देशद्रोही कोण आहेत, खरे जातीयवादी कोण आहेत, खरे आमच्या देशाला संपवणारे कोणी आहेत? परंतु आम्ही सुरुवातीला म्हणायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हेच आमचे बांधव जर गद्दार निघाले स्वार्थासाठी, पैशासाठी, भौतिक सुखांसाठी आणि सर्वात महत्त्वाचं इथलंच खायचं, म्हणजे काही लोक तर सरकारी सेवेमध्ये उच्च पदावर भरपूर चांगला पगार, परंतु पैशाच्या हवेसापोटी आपल्या देशाशी गद्दारी करतात चाले, ह्यांचा भांडाफोड केला पाहिजे. म्हणून आपल्यासमोर ह्या नावांच्या यादीचा मी भांडाफोड करणार आहे. कोण आहेत तील व्यक्ती ज्यांनी चीनला, पाकिस्तानला आमची माहिती पुरवली, आमच्या देशासोबत गद्दारी केली, ते देशद्रोही गद्दारांची यादी मी आपल्यासमोर प्रसिद्ध करणार आहे. ती तुम्हाला दिसेलच, ती तुम्हाला जाहीर करेलच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, हे देशद्रोही कोणाच्या पोटी जन्माला आले, हे कोण आहेत? ह्यांची आडनावं जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला याच्यात एकही मुस्लिम दिसणार नाही, आणि एक सिंग सोडला तर दुसरा हिंदूमधल्या एका विशिष्ट जातीच्या सोडला तर दुसरा माणूस दिसणार नाही. हे मी सुडाना नाही बोलत, हे माझं कोणाचं वैर नाही किंवा माझं कोणाचं देणं घेणंही नाही. आमच्या भारतीयांना कसं फसवतात, हिंदू हिंदू म्हणून करून हिंदुत्ववादी लोक जी ब्राह्मणी विचारधारेचे असतात, त्याच ब्राह्मणी विचारधारेच्या कळपातली लोक आहेत. अच्युतानंद मिश्रा, मिश्रांना कोणामध्ये येतं, कोणामध्ये येतं सांगा? हे देशाचे दुश्मन आहेत, देशाचे खरे शत्रू आहेत. आणि हे जर शत्रू असतील, दुसरा कोण आहे? अगरवाल हा कोण आहे? तिसरा कोण आहे? मी सगळ्यांची आडनावं सांगतो आणि नंतर मग स्पष्टीकरण देतो, ये हे कोण लोक आहेत जे आमच्या देशाचे शत्रू आहेत, देशद्रोही आहेत. आणि हे देशद्रोही माणसं हे देशाला घातक आहेत. रे आडनाव कुणात येतं? निर्मल रे कुणात आडनाव येतं? कोण आहेत ही लोक? सिंग, गुप्ता आडनाव कुठलं आहे? सगळे शेंडी जानवेच्या अँटेनेनी भरलेली आहेत की नाही? कोण आहेत ही लोक? सक्सेना कुणामध्ये आडनाव येतं? तिवारी कुणामध्ये आडनाव येतं? कोण आहेत ही लोक तुम्ही सांगा? शर्मा कुणामध्ये आडनाव येतं? ही शर्मा नावाची जमात ही जर देशद्रोही असेल तर विचार करा,
आणि कुरुलकर हे कुणात आणणं येतं? ही नावं जी 10 नावं घेतली मी, शर्माची अण्णावाची 2 माणसं आहेत, ही सगळी माणसं भारतात जन्माला आलेली असून सुद्धा चीनला पाकिस्तानला सगळी माहिती पुरवतात, व्हिडिओ पुरवतात, आमच्या देशाला धोक्यात, अरे राष्ट्र आमच्यासाठी सर्वोच्च आहे, आम्ही सांगतोय सगळ्या जाती धर्माची लोक गुण्यागोविंदांनी राहिली पाहिजेत, लोकशाही टिकली पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय संविधान या देशाचं सर्वोच्च आहे, आणि या देशात आमची एवढी एकता आहे, एवढी एकात्मता आहे, आणि एवढी समानता आहे जी सार्वभौम लोकशाहीसाठी मजबूत करण्यासाठी, तुमच्या मताच्या घाणेरड्या दलिंदर राजकारणासाठी आमच्या देशाला विकता? कुणीतरी म्हटलं होतं RSS नावाची संघटना इतकी देशद्रोही, इतकी द्वेषद्रोही आहे की ही या देशाची एक दिवस वाट लावतील. प्रदीप कुरुलकर नावाचा DRDOचा डायरेक्टर काल परवा पोलिसांनी ATSने महाराष्ट्र ATSने पकडला पुण्यामध्ये, त्याला अटक केली, पाकिस्तानला पूर्ण माहिती पुरवतो हा, आणि हा सावरकर प्रेमी आहे, हा संघी विचाराचा आहे, याचा अर्थ लक्षात घ्या. ह्या सगळ्यांमध्ये मी जी 10 नावं वाचली त्याच्यामध्ये एक तरी मुस्लिम आहे का? तुम्ही पाकिस्तान धर्जीने आहात ना, मग तिथं मुस्लिम असले पाहिजे तुमच्या मताने, पण तसं नाही. या देशात सिंग सोडला, मी त्यांची नावं याच्यासाठी वाचतो जी तुम्हाला कळली पाहिजेत, जी तुमच्या लक्षात आली पाहिजेत, आणि जी तुमच्याशी निगडीत आहेत, तुमच्या आसपास ही माणसं राहतात, खातात, पितात. आमच्या महाराष्ट्रात जसे देशपांडे, कुलकर्णी, लेले, दामले, अजून असंख्य आहेत, गोखले, भावे, तशीच इतर राज्यांमधलीच ही नावं आहेत. कारण पुनाळकर असेल किंवा दाभोळकर पानसरे हत्याकांडामध्ये कुठलेही सनातनी होते, ही याच मानसिकतेचे होते. प्रज्ञासिंगवर एवढा बॉम्बस्फोटाचा आरोप असताना सुद्धा तिला भाजप तिकीट देतं आणि खासदार करतं, याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे जे जे देश विरोधी कृत्य भारतात राहून सुद्धा करतील त्यांना सुद्धा कुठली विचारधारा तारते हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी केली, ज्यांनी चीनशी हातमिळवणी केली आणि भारताची हेरगिरी केली, पाकिस्तानला भारतातली सगळी माहिती पाठवली, ती 10 नावं गद्दार कोण आहेत लक्षात घ्या. जी मी म्हणतोय म्हणून नाही, या देशातल्या पोलीस यंत्रणेने, जी सक्षम पोलीस यंत्रणा आहे, ATS असेल, सगळ्या यंत्रणा असतील, यांनी ज्या आरोपींना पकडले, ज्यांच्यावर खटले आहेत, त्यांची ही नावं आहेत. अच्युतानंद मिश्रा कोण आहे हा? हा अच्युतानंद मिश्रा जो पाकिस्तानला भारताची माहिती पुरवतो, चीनला माहिती पुरवतो, आमच्या भारतात राहून ह्या गद्दारांनी आपल्या देशाशी गद्दारी केली, त्या लोकांची ही नावं आहेत. निशांत अग्रवाल कोण आहे हा देशद्रोही, ज्याची नावं मी आपल्या समोर मांडतोय. निर्मल रे हे पाकिस्तानचे हेर आहेत, आपल्या भारताची माहिती त्यांना पुरवत पैशासाठी, हे गद्दार. गद्दारांची यादी ऐका. सोमवीर सिंग, खतर सिंग म्हणल्यानंतर ह्यांच्या रक्तात गद्दारी नसते, पण अख्ख्या सिंग मध्ये हा गद्दार निघाला सोमवीर सिंग. माधुरी गुप्ता बाई आहे, स्त्री आहे, महिला आहे, जी भारताशी गद्दारी करून भौतिक सुखासाठी पाकिस्तानची दलाली करतात, एजंटगिरी करतात, हे सगळे पाकिस्तानचे एजंट आहेत. यांनीच, या माधुरी गुप्तानीच चीनला किंवा पाकिस्तानला माहिती पुरवली. ध्रुव सक्सेना कोण आहे हा माणूस? पाकिस्तानचा हिर आहे, दलाल आहे, भारतात राहून आपली भारताची माहिती पुरवतो. सज्जन तिवारी, नावात जरी सज्जनता असली तरी विचाराने एवढा घाणेरडा, विकृत आणि कुचक्या मानसिकतेचा आहे, आमच्या सार्वभौम भारताचं पैशाच्या हव्यासापोटी खिळखिळी करण्यासाठी नालायकपणा करतो. संदीप शर्मा, पंकज शर्मा, शर्मा नावाचे दलाल जरी तुम्हाला कुठं दिसले तरी लक्षात ठेवा, शर्मा नावाची जमात या देशातला खिळखिळी करण्यासाठी काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
हे झाले नऊ लोक कालपर्यंतचे, परंतु काल परवा एक जण पकडला जो प्रशासनामध्ये ही माणसं काम करतात, ही माणसं इंटेलिजन्स पूर्ण गोळा करतात आणि ह्या गद्दारांकडून पाकिस्तानला चीनला माहिती पुरवली जाते. त्याच्यापैकी एक आहे प्रदीप कुरुलकर, DRDO शासनाच्या म्हणजे आपल्या इथल्या सरकारी नोकरीमधून पगार खातो आणि माहिती पाकिस्तानला पुरवतो, हा पाकिस्तानचा दलाल आहे प्रदीप कुरुलकर. मी फोटोसही जाहीर करतो, या गद्दारांपासून या देशाला धोका आहे. ही सगळी सनातनी आणि विखारी विचारधारेची माणसं आहेत. जर हे पाकिस्तानचे आणि चीनचे दलाल असतील, आमच्या छोट्या छोट्या वस्तूंवर चीनच्या बंदी घातली जाते, नको आहे आम्हाला चीनचं, तर पाकिस्तानहून कांदा खाऊन तुम्हाला ही अशी पैदास या देशाला त्रास देते, लक्षात ठेवा. नेहमी पाकिस्तान शत्रू म्हणतात, इतर शत्रू म्हणतात, ते आहेतच, आणि हे अंतर्गत शत्रूंचं काय करायचं, अंतर्गत दलालांचं काय करायचं, आणि ह्या दलालांचा भांडाफोड हे आपल्या समोर करण्याचं काम केलंय. आमचा भारत अत्यंत विविधतेने नटला आहे, जाती धर्माने नटलेला आहे. जर असले नासके कांदे समाजातून फेकून दिले घाणेरडे, तर आमचा देश सुजलाम आणि सुफलाम आहे. आमचा देश हा समता समानतेची आणि बंधुतेची भाषा करतो. अशा देशात असले गद्दार जर असतील तर त्यांना वेळीच प्रशासनाने ठेचून काढलं पाहिजे. धन्यवाद. आणि ह्या अशा गद्दारांपासून, जातीयवाद्यांपासून सावध रहा. भारतीय म्हणून जगा.